उल्हासनगर रेल्वे स्टेशनवर सुद्धा लोकल प्रवासासाठी सर्वसामान्यांना पास दिला जातो. यावेळेला प्रवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी महापालिकेने मदत कक्ष उभारलाय. या ठिकाणी महापालिकेच्या तपासणीनंतर रेल्वेकडून मासिक पास दिला जातोय. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी. कोरोना प्रादुर्भावात सर्वसामान्यांसाठी लोकल बंद होती आणि आता राज्य सरकारने जे घोषित केलेले 15 तारखेनंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार आहे. मात्र जी पास सेवा दिली जाणार आहे आपण पाहू शकता, आजपासून उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेर आपण पाहू शकता उल्हासनगर महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनातर्फे काही लोकं बसवण्यात आली आहेत आणि ते व्हेरीफाय केले जात आहे. जे ज्या लोकांनी 2 लस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेत अशा लोकांना या लस दिल्या जातात. आपण पाहू शकता इथे जी गर्दी आपण पाहत आहे, ही जी गर्दी आहे उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील गर्दी, जी रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन इथे बसलेले आहे आणि हे जी एंट्री केली जाते या एंट्री केली इथनं थप्पा मारल्यानंतर जे प्रवासी आहेत त्यांना पास दिला जातो. काय नेमकी प्रक्रिया आणि काय किती लोक कसं तुम्ही हे देतात परवानगी देतात? जसं 97 त्यांचा झाला तर त्यांचे 15 दिवस पूर्ण व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांचं आधार कार्ड आणि प्लस फोटो, त्याच्यानंतर आम्ही पूर्ण व्हेरीफाय करतो, त्या व्हेरीफाय झाल्यानंतर आम्ही रजिस्टर पण नोंद करतो, मग त्यांना स्टॅम्प मारून देतो आम्ही, मग ते 15 तारखेच्या नंतर ते लोक पास काढू शकतात. कॅमेरामन सरप्रास्त अजय दुधाणे, साम टीव्ही, उल्हासनगर.